नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मागच्या भागात आपण त्रिकोणांच्या एकरूपतेसाठी बाजूंच्या आणि कोनांच्या सर्व म्हणजे तीनही जोड्या न पाहता काही विशिष्ट जोड्यास पाहिल्या तरीही चालतं हे बघितलं. आपण त्यांना त्रिकोणांच्या एकरूपतेची बाजू 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 किंवा बा 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 कसोटी आणि बाजू कोन बाजू किंवा बा को बा कसोटी असे म्हणतात हे देखील बघितलं. आज आपण त्रिकोणांच्या एकरूपतेच्या अजून काही कसोट्या बघूया. मागच्या वेळी आपण बाजूंच्या तीन जोड्या किंवा बाजूंच्या दोन जोड्या आणि त्यामधील कोनांची जोडी वापरून एकरूपतेच्या कसोट्या तयार केल्या. आता सुरुवात करताना कोनांच्या दोन जोड्या आणि त्यामधील एक बाजूची जोडी घेऊया. म्हणजेच आता आपण असा प्रश्न विचारत आहोत की जर दोन त्रिकोणांमधील कोनांच्या दोन जोड्या आणि त्या कोनांच्या जोड्यांमधील बाजू एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांना एकरूप असतात का. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जर आपल्याला त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यामधील बाजूची लांबी माहीत असेल तर किती त्रिकोण काढता येतात आणि ते एकमेकांना एकरूप असतात का याचा विचार करूया. समजा आपल्याला असा त्रिकोण काढायचा आहे ज्याचे दोन कोन 60° आणि 50° मापाचे आहेत. तसेच त्या कोनांमधील बाजूची लांबी ही 6 सेंटीमीटर आहे. आधी आपण एक 6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढूया. आता या रेषाखंडाच्या दोन बाजूंना आपल्याला 60° आणि 50° मापाचे कोन काढायचे आहेत. कोन मापक वापरून या रेषाखंडाच्या एका अंत्यबिंदूवर 60° मापाचा कोन काढूया. आता रेषाखंडाच्या दुसऱ्या अंत्यबिंदूवर 50° मापाचा कोन काढूया. आपल्याला हवा असलेला त्रिकोण तयार झालेला दिसतोय ना. या त्रिकोणाचे दोन कोन 60° आणि 50° मापाचे आहेत आणि त्यांच्यामधली बाजू ही 6 सेंटीमीटर लांबीची आहे. आता हा त्रिकोण काढताना केलेली कृती नीट बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण रेषाखंडाच्या पहिल्या अंत्यबिंदूजवळ 50° कोन आणि दुसऱ्या अंत्यबिंदूजवळ 60° कोन काढला असता तर मिळणारा त्रिकोण असा दिसला असता. तुमच्या लक्षात आलं असेलच की हा त्रिकोण आपण आधी काढलेल्या त्रिकोणाचंच प्रतिबिंब आहे आणि म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. जर आपण 6 सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंडावर दिलेल्या मापांचे कोन काढताना ते त्या रेषाखंडाच्या खालच्या बाजूला काढले असते तर मिळणारा त्रिकोण हा असा दिसला असता. आताही तुम्हाला कळलं असेलच की हा त्रिकोणही आपण पहिल्यांदा काढलेल्या त्रिकोणाचेच प्रतिबिंब आहे आणि म्हणून हा त्रिकोणही पहिल्या त्रिकोणाला एकरूप आहे. याचाच अर्थ असा की आपल्याला त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यामधील बाजू माहीत असेल तर ते वापरून काढलेले कोणतेही दोन त्रिकोण हे एकरूपच असतात. म्हणजेच दोन त्रिकोणांमधील कोनांच्या दोन जोड्या आणि त्यामधील बाजू एकमेकांसारखेच असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. वा, आपल्याला त्रिकोणांच्या एकरूपतेची अजून एक कसोटी मिळाली. यात आपण दोन कोन आणि त्यांच्यामधली बाजू वापरली म्हणून या कसोटीला एकरूपतेची कोन बाजू कोन किंवा को बा को कसोटी असं म्हणतात. आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे बरं का. जर आपण आत्ताप्रमाणेच त्रिकोणातील दोन कोन आणि एक बाजू माहीत आहे असं म्हटलं, फक्त ती बाजू माहीत असलेल्या दोन कोनांमधील नसून उरलेल्या दोन बाजूंपैकी एक असेल तर आपल्याला किती वेगवेगळे त्रिकोण काढता येतील. हे सर्व त्रिकोण एकमेकांना एकरूप असतील का. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या बेरजेचा नियम माहीत असला पाहिजे बरं का. बघा बरं येतं का तुम्हाला ते. आता असं समजूया की आपल्याला काटकोन त्रिकोण काढायचा आहे ज्याच्या कर्णाची आणि एका बाजूची लांबी आपल्याला माहिती आहे. तुम्ही सांगू शकाल का की आपण या दिलेल्या माहितीचा वापर करून काढलेले कोणतेही दोन काटकोन त्रिकोण एकमेकांना एकरूप असतील का. जर हा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. सांगू कसं ते. आपल्याला जो त्रिकोण काढायचा आहे तो काटकोन त्रिकोण आहे हे माहिती आहे. काटकोन त्रिकोणाच्या बाजूंबद्दलचा कोणता सिद्धांत आठवतोय तुम्हाला.
काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणजेच पायथागोरसचा सिद्धांत. आपल्याला जो काटकोन त्रिकोण काढायचा आहे त्याच्या कर्णाची आणि एका बाजूची लांबी आपल्याला माहिती आहे. आता पायथागोरसचा सिद्धांत वापरून आपण काटकोन त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूची लांबी शोधू शकतो म्हणजेच आपल्याला त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी माहिती आहे. आता त्रिकोणाच्या एकरूपतेची बा 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 कसोटी वापरून आपण असं म्हणू शकतो हे वापरून काढलेले कोणतेही दोन त्रिकोण एकमेकांना एकरूपच असले पाहिजेत. म्हणजेच जर दोन काटकोन त्रिकोणांच्या कर्णांची लांबी आणि एका बाजूची लांबी ही एकमेकांसाठी सारखीच असेल तर ते दोन काटकोन त्रिकोण एकमेकांना एकरूप असतील. आलं ना लक्षात? याला काटकोन त्रिकोणांची कर्णभुजा कसोटी असं म्हणतात. ही कसोटी तयार करताना आपण एकरूपतेची आपल्याला माहीत असलेली बा 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 कसोटी आणि पायथागोरसचा सिद्धांत एकत्र वापरून कसं उत्तर काढलं हे नीट समजून घ्या. आपण जसं दोन त्रिकोणांमधील बाजूंच्या तीन जोड्या वापरून बा 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 कसोटी तयार केली तशाच प्रकारे दोन त्रिकोणांमधील को 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 कसोटी तयार करता येईल का याचा विचार करा.